हे सगळं लपवून ठेवून काय साध्य केलंस तू आहे? आयुष्यातली सगळी महत्वाची वर्ष सतत कुणावर तरी अविश्वास दाखवण्यात, कुणाचा तरी दुस्वास करण्यात जाऊन टाकली. कुठल्याही गोष्टीचा आनंद उपभोगू शकलो नाही. डोक्यात फक्त एकच गोष्ट, सोड बस. कुणाचा कधी आदर केला नाही, कुणावर प्रेम करू शकलो नाही. जगात काही चांगलं असतं यावरचा विश्वासच उडाला माझा. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते शिशिर, ती यावी लागते. आपण कितीही म्हटलं ना तरी काही करू शकत नाही. या सगळ्या गैरसमजामुळे काय काय घडलं असतं अशी कल्पना सुद्धा नाही करवत. आय एम सॉरी मृण्मयी, माझ्यामुळे तुला जे काही डोकंच ठिकाणावर नव्हतं. सगळे भोग असतात आयुष्यातले शिशी, भोगावेच लागतात. फारच रमलायत काकू तुम्ही अध्यात्मात. अगं त्यानेच तर बळ दिलं, विवेक जागृत ठेवला. नाही इथे जे काही चाललं होतं ना, षडरिपूंची वावटळ होती बघ नसते. पाला पाचोळ्यात ओढून गेले असते मी सुद्धा त्यात. अजूनही शमली नाहीये ही वावटळ काकू. मी कुठे भरकटत जाणार आहे काही अंदाजच लागत नाही. ज्ञानेश्वरीत एक वचन आहे बघ मृण्मयी, घेऊन जळांचे लोट, आलिया नदी नदांचे संघाट, करी वाड पोट समुद्र जेवी. अगं ठिकठिकाणी वाहणारं पाणी घेऊन नद्या समुद्राला मिळतात, तो ते शोषित असतो पण सहन करण्याचं स्मरण देखील नाही. समुद्र हो मृण्मयी, समुद्र. एवढी शक्ती नाहीये माझ्यात काकू. येईल, नक्की येईल. परिस्थितीच माणसाला घडवते बघ. बघू, येऊ आम्ही. नमस्कार काकू. चला भाऊजी. मी कुठे येऊ म्हणजे? तिथे आता काय आहे माझं, कोण आहे? माझी आई इथे आहे. इथेच काहीतरी पोटापाण्याचा व्यवसाय करतो आणि सेटल होतो. नाही भाऊजी, तुमची गरज आहे तिथे. काकूंना जेव्हा वाटेल ना तेव्हा त्यांना सुद्धा घेऊन जाऊ. चला येऊ आई. काळजी घ्या. या जागेत पुन्हा पाऊल टाकशील तर तगडे तोडून ठेवेन तुझे. काहीतरी वेड्यासारखं बडबडू नका बाबा. वेळ लागलाय मला. तुम्ही छान आहे, अकला आलाय तुम्हाला. कुणामुळे आलंय हे अकला? हा माजलायत एवढे ते कुणामुळे माजलायत रे? हा यांच्यामुळे. बाबा मला मृण्मयी मॅडमना भेटायचंय. हा अजिबात जाता येणार नाही तुला. तुझी लायकी नाही त्यांना भेटण्याची. बाबा माझं खूप महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. महत्वाचं काम आहे काय? तुला देणगी मागायची आहे का? पगार वाढवून पाहिजे का? बोनस हवाय तुला? हराम खोर बाबा. ए आता इथून निघून जा मुकाट्यानं, नाहीतर जीव घेईन मी तुझा. जा हराम खोर. तेच सांगायचं होतं मला. मी श्यामा काकूंना भेटून आले, मी आणि शिशिर भाऊजी. शिशिर, तो कुठे भेटला तुला? घरी आले होते, म्हणजे मी सांडवलं त्यांना त्या गुंडा करवी. गुंडा? तोच फायरिंग केलेला. पण तो तर जेलमध्ये होता ना? मी सोडवला त्याला जामिनावर. इतका विश्वास आहे तुझा त्याच्यावर? हो. काय म्हणाला श्यामा काकू? घडलेली घटना सांगितली. कौशल इज इनोसंट ना, मला वाटलंच होतं. अगं मी काल बोलले ना त्याच्याशी, तोही हेच म्हणाला. तसं नाही आहे ग तो. आय बिलीव्ह हिम. माझ्यावर झालेल्या हल्ल्याचं काय? तेही खोटं आहे. कौशलचा त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे.
अगं बोलला माझ्याशी तू? भेटले होते? हो, काल आला होता इथे, रात्रभर इथेच होता. खूप इमोशनल झाला होता ग. तसाच आहे तू, मी ओळखते ना त्याला. तुझं काहीतरी गैरसमज झालाय का? असं प्रेमही तितकंच उत्कट करतो आणि द्वेषही टोकाचा. हातचं काही राखून ठेवतच नाही. जे मनात येईल ते बोलून टाकतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला ना की ती पूर्ण केल्याशिवाय राहणारच नाही. बेधडक आहे. आय ॲडमायर हिम. माझ्याबद्दल काही बोलले? तू श्रीधर मराठेबद्दल लपवून ठेवलंस ते खूप लागलंय त्याला. हे बघ, रिलेशन्स अशी मोकळी हवीत, नाहीतर असे गैरसमज होतात का? पण मी काय सांगायला हवं होतं श्रीधर मराठेबद्दल? हेच त्याने तुला मागणी घातली होती ते. पण माझ्या दृष्टीने ही गोष्ट मी जेव्हा नकार दिला तिथेच संपली होती. माझ्या डोक्यात विचारही नव्हता हा. श्रीधरचा असेल तर? नाही. आणि असला तरी माझं काय घेणं देणं त्याच्याशी? मी कुठल्या दृष्टीने त्यांच्याकडे बघते हे महत्त्वाचं आहे. पण कौशलचा गैरसमज होणं साहजिक आहे ग. डोंट फील बॅड. पण तू कौशलला समजून घ्यायचा प्रयत्न कर. एकमेकांवर विश्वास नसेल तर तुम्ही रिलेशन कसं कॅरी करणार? माझा विश्वास आहे त्यांच्यावर. तरी एका गुंडाचं म्हणणं खरं वाटतं तुला. कौशलला समजून घ्यायचा प्रयत्न कर. त्याला गरज आहे ग कोणीतरी समजून घ्यायची. हॅलो, हा महाराष्ट्र भवन काय? क्या? अरे ये महाराष्ट्र भवन दिल्ली काही नंबर आहे ना? मायला महाराष्ट्र भवनात पण मराठी माणसं. नाही नाही, मैं आपको कुछ नहीं बोला. हा वो चव्हाण साहेब आहे ना, उनको जोड के देऊ. हा मैं देशमुख बोल रहा हूँ. हा नमस्कार साहेब. हा देशमुख बोलतोय. हा साहेब, श्रावणी लिमये. जिंदाबाद जिंदाबाद श्रावणी लिमये जिंदाबाद. अरे येऊन येऊन येणार कोण? श्रावणी लिमये शिवाय हाय कोण? जिंदाबाद जिंदाबाद. ऐकताय ना साहेब? हा असू दे असू दे. नाही श्रावणी बाई आले. हा तुम्हाला नाही साहेब, आपली प्रतिष्ठेची सीट होती टिकवली, आता दखल घ्या म्हणजे झालं. हा ठेवतो साहेब. मग एकदाच्या निवडून आल्या म्हणायचे. हो साहेब, शेवटपर्यंत काहीही सांगता येत नव्हतं. चौथ्या राऊंड पर्यंत तो भास्करराव आघाडीवरच होता. पण शेवटची गांधीनगरची पेटी फुटली आणि मग श्रावणी लिमये जिंदाबाद श्रावणी लिमये. घशाला कोरड पडले साहेब, जरा ओला करून येतो. कार्यकर्ते बाहेर खोळंबले साहेब. हा साल्या, तुम्हाला नुसतं निमित्त हवं असतं ढोसायला. जा कृष्णामध्ये जाऊन बसा, मी बोलतोय त्याला. बरं साहेब. अरे जिंदाबाद जिंदाबाद श्रावणी लिमये जिंदाबाद जिंदाबाद. साहेब खरं तर खूप टेन्शन आलं होतं मला. तुमच्यापेक्षा मलाच जास्त टेन्शन आलं होतं. जर आपण ही निवडणूक हरलो असतो समजच गेलं असत. सीट, माझं पद, तुम्ही पण सुटले एकदाची. सुटला नाही, आता खऱ्या अर्थाने अडकला. खरंच एवढी मोठी जबाबदारी सांभाळायची म्हणजे जबाबदाऱ्या सांभाळायच्या आणि ऋणातनं मुक्त व्हायचं. खरं सांगू का साहेब, कितीही केलं ना तरी लोकांच्या ऋणातून मुक्त होणं कठीण आहे. लोकांच्या नाही, माझ्या. तुमचे उपकार तर डोंगरा एवढे आहेत साहेब. मग ते फेडाय ना ग. मी तुमचे उपकार कसे फेडू तेच कळत नाहीये मला. ठरवलं ना की समद कळत. नाही मला नाही कळलं. हे बरं आहे तुमचं श्रावणी,
समद कळून सुद्धा कळलं नाही म्हणायचं. नाही मला खरंच नाही कळलं. श्रावणीबाई आम्ही असं सडा फटिंग माणूस अहो, समद आयुष्य जनसेवेसाठी सुपूर्द केलं, कुठल्याही पाशात अडकलो नाही. सत्ता संपत्ती पायाशी लोळण घेतीये, पण माणसाच्या म्हणून काय गरजा असतात की नाही? मनाच्या शरीराच्या आत्ता बातूर लय धीर धरला श्रावणी, पण आता आता नाही राहत. साहेब मी तुमच्याकडे या दृष्टीने कधीच पाहिलं नाही. मग आत्ता बघ. साहेब मी तुम्हाला नेहमी गुरुच्या स्थानी मानत आले. गुरुपाशी समर्पणाची भावना पाहिजे की नको? तुला नगरसेवक केलं कोणी? आम्ही. आता ही आमदार झालीस ते बी आमच्यामुळंच, आणि आता मंत्री होणार ते बी आमच्यामुळंच. नाही मला या मार्गाने काहीही मिळवायचं नाही. शब्द मिळाल्यावर हे बोलायचं? एवढी नीतिमत्ता सोडलेली नाहीये मी. अरे तुझ्या मायला नीतिमत्ता वय, पैसा खाणं नीतिमत्तेत बसत, खुनाच्या सुपाऱ्या देणं नीतिमत्तेत बसत, पण ही एक गोष्ट अनैतिक कशी? इथंच इथंच मार खातो आपण. चल चला श्रावणी बाई, आजचा दिवस एकदम चांगला आहे. आज एन्जॉयमेंटची याच्या पेक्षा चांगली दुसरी आणखीन कोणची बी संधी मिळणार? ए हाय. हाय, आज बरेच दिवसांनी काय लग्न वगैरे करून सेटल झालास की काय? अगं हो हो हो, सगळे प्रश्न इकडेच विचारणारस का? ए घरी येऊ की नको? घरी मी फिरायला चालली. कुठे? बाहेर. एकटीच? तुला बसायचं असेल तर तू बस ना वरती. नो नो इट्स ओके, चल ना मी पण येतो तुझ्या. मला तुझा डिसिजन विचारायचा होता. डिसिजन कसला? ऑफकोर्स तुझ्या नवऱ्याला डिवोर्स देण्याविषयीचा. नवऱ्याला डिवोर्स कसा देणार मी डिवोर्स? हे बघ मित्रा, तुम्हाला म्हणाली होतीस मी कुठल्याही परिस्थितीत नवऱ्याला डिवोर्स. बघ अजय, एक तर तू अजून स्वतःला सिद्ध करू शकलेला नाहीस. अगं मिता असं नाहीये, मी स्वतःला सिद्ध केलंय. आमचं एक हॉटेल मी लवकरच चालवणार आहे ऑन माय ओन मिता. रिअली? या इन दॅट केस आय मस्ट कॉन्ग्रॅच्युलेट यू. थँक यू. मग आता प्रॉब्लेम काय? अजय माझा नवरा अस्तित्वात असेल तर मी त्याला डिवोर्स देणार ना. म्हणजे काय? म्हणजे अरे हा अजय माझ्या नवऱ्याचा मित्र. हाय. आणि अजय हा बिपिन माय बेस्ट फ्रेंड. ओके चल लेट्स मूव. या एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला ना किती पूर्ण केल्याशिवाय राहणारच नाही. वेदनेत आहे. मृण्मयी सही केलीस तू पेपर्सवर? नाही अजून.
का? कौशल, नातं तुटायला एक क्षणही पुरेसा होतो, पण नातं जुळायला खूप वेळ लागतो. आय नो इट. पण अर्धी कच्ची अविश्वासाच्या पायावर उभी असलेली नाती पुढे चालवायला सुद्धा खूप त्रास होतो दोघांनाही. कौशल, माझं कुठे चुकतंय सांगा ना. मी बदलायला तयार आहे, पण नाही, चूक तुझी एकटीची नाही आहे, माझीही आहे, रदर माझीच आहे. त्यावेळेला मी भावनेच्या भरात तुला, म्हणजे मला त्यावेळेला खरंच असं वाटत होतं की मी तुझ्यावर खूप प्रेम वगैरे करतो, पण त्या सगळ्या त्यावेळेच्या क्षणिक फिलिंग्स होत्या, त्यावेळेचा उमाळा होता तो. तुमच्याकडून असेल, पण माझ्याकडून नाही. असेलही, पण आत्ता या क्षण मी काय करू मला सांग. मला मान्य आहे की तू माझ्यावर मनापासून प्रेम करत होतीस. होते नाही. आज आपण दोघं एकत्र राहू शकत नाही हे सत्य आहे, आणि आज तुझ्यापेक्षा माझी आणखी कोणाला तरी खूप जास्त गरज आहे. प्लीज.